एडिसन क्लबतर्फे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दर रविवारी करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन चिल्ड्रन्स क्रिएटिव्हिटी सेंटर येथे होईल. यात सायन्स एक्झिबिशनला विद्यार्थी आणि पालकांनी जास्तीत जास्त संख्येत हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. जळगाव येथील चिल्ड्रन्स क्रिएटिव्हिटी सेंटर येथे विज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमानिमित्त दर रविवारी मुलांना विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यास या विज्ञान महोत्सवात सहभागी करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. यावेळी चिल्ड्रन्स क्रिएटिव्हिटी सेंटरचे रवींद्र चौधरी, गोकुळ सोनार, सचिन शेळके, निलेश झांबरे, विशाल पाटील, निलेश पाटील, प्रदीप वैद्य, दत्तात्रय कांडजे यांनी या महोत्सवासाठी परिश्रम घेतले. चिल्ड्रन टेक सेंटर ह्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी विज्ञान महोत्सवाचं आयोजन केले आहे. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या विज्ञान महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या विज्ञान महोत्सवामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंटची इन्फॉर्मेशन मुलांना देऊन त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही प्रोजेक्ट डेव्हलप केले आहेत. आजकाल भयंकर कॉम्पिटिशन वाढलेले आहे. या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये मुलांना कुठेतरी ह्या वातावरणातनं त्यांना नॉलेज मिळालं पाहिजे, जेणेकरून ते भविष्यात त्यांना उपयोगी पडणार आहे. आमच्या या सेंटरमध्ये आल्यानंतर आम्ही मुलांना आहे त्या परिस्थितीमधून शिकून ते स्वतः डेव्हलप करून ते प्रोजेक्ट बनवतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बनवून ते स्वतः डेव्हलप करतात. यामध्ये रोबो नंदी आहे, मोबाईल चार्जर आहे, वॉटर लेवलचे आहे, असे बरेचसे 250-300 प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही मुलांना देणार आहे. आणि ते प्रोजेक्ट बनवल्यानंतर तो मुलगा स्वतः तो प्रोजेक्ट घरी घेऊन जाईल. आम्ही संडेला, प्रत्येक संडेला आम्ही मुलांच्या शाळेच्या व्यतिरिक्त आम्ही हा हॉबी क्लास चालू केला आहे. या ठिकाणी सायन्स महोत्सव आम्ही घेतो आहे. या सायन्स महोत्सवामध्ये मुलांना प्रत्येक संडेला 2 तास वेळ दिला जातो आणि त्या 2 तासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट रोबो बनवून मुलगा तो शिकत असतो. आणि यामध्ये कुठलाही एक्झाम नाही, कुठलीही परीक्षा नाही. हा आपला एक हॉबी क्लास आहे आणि सायन्सवर आधारित आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट घेतो. आतापर्यंत आपल्या ब्रँचला, जळगावच्या ब्रँचला जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे आणि धुळ्याच्या ब्रँचला जवळजवळ 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.